न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस CRS फंडातून डिजिटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजिटल साहित्य देऊन शाळा डिजिटल केली असून शाळेस क्रीडा साहित्य बरोबरच 170 विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची ऊब म्हणून स्वेटरही भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। वणी रस्त्यावरील कृष्णगाव येथील जिल्हा परिषद शाळेस 15 दिवसांपूर्वी VIS नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर रवींद्र ठोंबरे हे सप्तशृंगी गडावर जात असताना भेट दिली होती। यावेळी शाळेचे प्रसन्न वातावरण, शाळेत शिकणारे आदिवासी गोरगरीब कुटुंबातील निरागस आणि चुणचुणीत मुले बघून यासाठी आपण कार्यरत असलेल्या VIS नेटवर्क कंपनीतील आपल्या सहकाऱ्यांना शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही मदत करण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी सर्व सहकारी टीमने शाळेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन कंपनीच्या CSR अंतर्गत डिजिटल शाळा करून शाळेत खेळणी, क्रीडा साहित्य आणि वैयक्तिक शैक्षणिक आणि स्वेटर भेट देण्याचे ठरवून आणि त्यांचे नियोजन करीत शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णगाव येथील 170 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले। तसेच 8 लाखाच्या वस्तू शाळेत CSR अंतर्गत भेट देण्यात आल्या। यात एक प्रोजेक्टर, 3 अँड्रॉइड स्मार्ट TV, 3 कम्प्युटर, मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि सीसॉ, शाळेतील सर्व 170 मुलांना स्वेटर, कंपास, पाटी, खाऊ गोष्टीची पुस्तके, पेन ड्राईव्ह इत्यादी 8 लाख रुपये किमतीचे साहित्य शाळेला भेट देण्यात आले। तसेच माखनचोर हॉटेलचे मालक संजय शिंदे यांच्यातर्फे शाळेतील मुलांना नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली। पायल शेट यांच्यातर्फे मुलांना गोष्टीची पुस्तके देण्यात आली। तसेच आलेल्या पाहुण्यांनी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे मनोरंजक खेळ घेतले। तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्या VIS सर्व टीमला शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून खूप खूप धन्यवाद देण्यात आले। यावेळी VIS संपूर्ण टीमचे शाळेच्या वतीने देवकुमार जाधव, गावाच्या वतीने गावचे पोलीस पाटील राजेंद्र महाले आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनीता कडाळे आणि ग्रामसेविका श्रीमती लीना साळुंखे यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती ठोंबरे, प्रिया गावित, मेघना राऊत, सचिन शिंदे यांनी केले। याप्रसंगी केंद्र प्रमुख विनय कुमार बिरारी, मुख्याध्यापक पुष्पक शेवाळे, शिक्षिका मंगला देवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र घोरपडे, सरपंच सुनीता कडाळे, उपसरपंच गायत्री महाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य, कंपनीची सर्व टीम, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी रवींद्र घोरपडे, आज कृष्णगाव तालुका वणी जिल्हा नाशिक इथे VIS नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंडिया यांच्यातर्फे आपण CSR हा प्रोग्राम आयोजित केला आहे। शाळेतील 1 ते 5 विद्यार्थ्यांना आणि शाळेला सुद्धा ज्या उपयोगी वस्तू, शैक्षणिक शालेय गोष्टीसाठी ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या आपण इथे दिल्या गेल्या आहेत। या मुलांबरोबर आपण एक भोजनाचा सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत। या शालेय वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अँड्रॉइड TVs आहेत, कॉम्प्युटर सिस्टम्स आहेत, इनडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत, मुलांना स्वेटर देण्यात येत आहे, त्याच्यापैकी मुलांना त्यांच्या शैक्षणिक गोष्टीसाठी पेन्सिल, पॅड इत्यादी साहित्याचं वाटपसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या कंपनीकडून हे करण्यात आलेलं आहे। ह्या कृष्णगाव या गावातील शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, गावातील मान्यवर या सगळ्यांनी जो आम्हाला प्रतिसाद इथे दिला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। हा कार्यक्रम आम्ही ह्या कारणासाठी करतो आहे की ह्या मुलांना पुढे आयुष्यातसुद्धा एक नवीन उत्साह, नवीन एनकरेजमेंट मिळावं आणि हा प्रोग्राम बघून अजून समाजातील बाकी कंपनीज आहेत किंवा बाकी इंडिव्हिज्युअल बिझनेसमॅन आहेत त्यांनी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारचं योगदान करावं ही आमची मनापासून इच्छा आहे। कारण की खूप काही शाळा, खूप काही विद्यार्थी काही गोष्टीपासून वंचित असतात, त्यांना या प्रकारची ॲटलिस्ट थोडीशी एक मदत होईल तो एक आमच्याकडून फुलाची पाकळी आहे। धन्यवाद। न्यूज इंडिया 27 साठी दिगंबर पाटोळेसह अश्विनी पुरी, वणी।